पाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा। असो तुला देवा माझा सदा नमस्कार असो तुला देवा माझा सदा नमस्कार तुझ्या दया दातृत्वाला अंत नाही पार कृपेने रे होती मोती मृत्तिकेची तुझ्या कृपेने रे होई सर्वरम्य हार तुझ्या कृपेने रे होई सर्वरम्य हार तुझ्या दया दातृत्वाला अंत नाही पार कृपेने रे होई सुधा त्या विषाची तुझ्या कृपेने रे होई पंगु सिंधु पार तुझ्या कृपेने रे होई पंगु सिंधु पार तुझ्या दया दातृत्वाला अंत नाही पार बिंदु जरी मेल तरी प्रभो शत जन्माची दृशाही शमेल तुझा म्हणोनी मी आलो बघत बघत द्वार तुझा म्हणोनी मी आलो बघत बघत द्वार तुझ्या दया दातृत्वाला अंत नाही पार तुझ्या दया दातृत्वाला अंत नाही पार असो तुला देवा माझा सदा नमस्कार असो तुला देवा माझा सदा नमस्कार तुझ्या दया दातृत्वाला अंत नाही पार तुझ्या दया दातृत्वाला अंत नाही पार तुझ्या दया दातृत्वाला अंत नाही पार। यारे यारे टेंबे स्वामी परिवारी सज्जन या सारे मिळूनी फेडू माथ्यावरचे ऋण दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा दत्तगुरूंची अमृत गाथा गाऊ चला जीवनी आपण सारे नाच नाचूया स्वामींच्या अंगणी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा भक्ती वाढवण्याचे कार्य अनेकांनी केले आहे त्यापैकीच श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांचे कार्य अलौकिक आहे। परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांचा जन्म सिंधुदुर्ग येथील सावंतवाडी संस्थानातील माणगाव खेड्यात श्रावण वद्य पंचमी शके 1776 या दिवशी झाला। लोकांचा उद्धार करण्याचे अमोल उपाय त्यांनी सुचवले ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे कार्य
वसई भक्त परिवाराकडून स्वामी महाराज करून घेत आहेत। श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांचे महनीय विचार आचार आणि त्यांच्या कार्याचा सर्वत्र प्रसार आणि प्रचार व्हावा हाच उदात्त हेतू भक्त परिवाराचा आहे। वसई येथील स्वामी महाराजांचा भक्त परिवार गेली 11 वर्ष महाराजांचा जयंती उत्सव श्रावण कृष्ण पंचमीला साजरा करीत आहे। स्वामी महाराजांचा जयंती उत्सव वसई येथील भक्त परिवारातर्फे करण्यात येत असला तरी त्याचे मूळ स्रोत आहेत स्वामी महाराजांचे परम भक्त श्री सुनील विनायक पाध्ये अर्थात सद्गुरु चरणरज पाध्ये काका। बेस्ट उपक्रमात बस वाहक म्हणून काम करून स्वामी महाराजांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार करण्याचे कार्य पाध्ये काका करीत आहेत ही प्रशंसनीय बाब आहे। भक्तिरसात तल्लीन झालेल्या पाध्ये काकांच्या रोमारोमात स्वामी महाराजांच्या विषयी भक्ती भिनलेली दिसते। स्वामी महाराजांच्या कार्याचा प्रचार आणि प्रसार करण्याचे काम सद्गुरु चरणरज पाध्ये काका झपाटल्यासारखे करीत आहेत। या कार्याच्या प्रचाराबाबत बोलताना पाध्ये काका त्याचे सर्व श्रेय त्यांची पत्नी सौ स्मिता वहिनी आणि भक्त परिवाराला देतात। 1992 सालात ओम सद्गुरु प्रतिष्ठान बोरवली येथे श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज हे कोण आहेत? दत्तावतारी स्वामी महाराज हे परम सद्गुरु भाऊ महाराज करंदीकर यांच्या मनाला करू शकले आणि त्यांच्याच कृपेनं आमच्या घरामध्ये हे स्थान झालं। गेली 12 वर्ष अव्याह दर गुरुवारी आरती स्वामी महाराज आम्हाकडनं करून घेत आहेत। त्यातूनच दरवर्षीचा हा जयंती उत्सव स्वामी महाराज हा भक्त परिवाराकडनं करून घेते आणि त्यालाच आम्ही श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज भक्त परिवार असं नामकरण केलं। यावर्षी स्वामी महाराजांचा 150 जयंती उत्सव आहे। अतिशय आनंद होत आहे की गेली 12 वर्ष स्वामी महाराज माझ्यासारख्या पांभळाकडून सेवा करून घेत आहेत। त्याचं संपूर्ण श्रेय परम सद्गुरु भाऊ महाराज करंदीकर यांना जातं। त्यानंतर लहानपणी जे मला भेटले होते की ज्यांनी दत्ताकडे माऊली म्हणून बघायला सांगितलं असे आमचे भाऊ महाराज जाड माऊली फौजडीला दत्त मंदिर आहे त्यावेळी त्यांची आमची भेट झाली आणि तिसरी सांगायची गोष्ट म्हणजे मला अनुग्रह दिला परंपरेमध्ये आणलं जनार्दन स्वामी खेळ या सर्वांच्या कृपा आशीर्वादामुळेच गेली 12 वर्ष ही सेवा अव्याहत चालू आहे। घरामध्ये होत असलेली आरती स्वामी महाराजांचा जयंती उत्सव अनेक उपक्रम हे सर्व या सत्पुरुषांच्या आशीर्वादामुळे त्यांच्या कृपा कटाक्षामुळेच होत आहे असा माझा पूर्ण विश्वास आहे आणि स्वामी महाराजांची असलेली माझ्यावरची कृपा आणि मुख्यत्व सांगायचं म्हणजे की स्मितासारखी लाभलेली मला पत्नी की तिच्या सहकार्यामुळेच हे मी सर्व करू शकतो कारण तिचं सहकार्य नसेल तर संसारात राहून असं कार्य करणं फार क्वचित असं मला वाटतं झालं असतं पण तिच्या सहकार्यामुळे माझ्या आईची दत्तभक्ती की तिने मला लहानपणापासून जे काही वळण दिलं आणि दत्तभक्तीकडे वळवलं वाडावडिलांची पुण्याय हेच मी इथे म्हणेन पण तरी मी असं म्हणेन की स्वामी महाराजांची दृष्टीपूर्वता आमच्यावर असल्या कारणानंच हा गेला 12 वर्ष स्वामी महाराज जयंती उत्सव माझ्यासारख्याकडनं करून घेत आहेत। अवधूत चिंतन श्री गुरु पाध्ये काकांची आई ही दत्तभक्त असल्यानं दत्तभक्ती ही त्यांच्या रोमारोमात बालपणापासूनच भिनलेली आहे। 1972 साली कारण परत्वे श्री सदानंद महाराज झाड माऊलींचे दर्शन भेटीचा योग आला आणि त्या भेटीत श्री सदानंद महाराजांनी पाध्ये काकांना स्पर्शानुग्रह देऊन आशीर्वाद म्हणून श्री दत्तात्रेयांचे चित्र दिले आणि येथूनच दत्तभक्तीचा अंकुर त्यांच्या मनात वाढायला लागला। १९७६ साली SSC परीक्षा पास झाल्यावर साधारणतः 15 दिवसातच त्यांनी लॉटरी स्टॉलवर नोकरी धरली। पुढे दत्तगुरु लॉटरी स्टॉल या नावानं स्वतःचा लॉटरी तिकीट विक्रीचा व्यवसाय सुरू केला। 1980 साली पाध्ये काका विवाहबद्ध झाले। कुमारी मंगला केळकर यांनी स्मिता हे नाव धारण करून त्यांच्या जीवनात मांगल्य आणले। पुढे पाध्ये काकांनी रेल्वेतील नोकरी सोडून दिली आणि ते बेस्टमध्ये गेले।
नोकरी करता करताच इस्टेट एजंटचा धंदाही सुरू केला. पत्नी, दोन मुलं, भावंड, आप्त स्वकीय यांच्या सहवासात जीवनातले आनंद पर्व सुरू होते. श्री दत्तोपासना परंतु पत्नीच्या आग्रहाखातर ते परम पूजनीय भाऊ महाराजांना केलेला नेत्रानुग्रहच होता. आणि मग स्वामींच्या कृपेनं पाधे काकांच्या जीवनात आमूलाग्र बदल होण्यास सुरुवात झाली. या दरम्यान बेस्ट मध्ये पुन्हा स्वामी महाराजांच्या कृपेनं बस वाहक म्हणून नोकरी लागली. आता फक्त नोकरी करायची आणि श्री स्वामी महाराजांचे कार्य करायचे असे ठरवले. गाडी हळूहळू मार्गावर येताच वसईला सध्याच्या फ्लॅट मध्ये वास्तव्य आहे त्या नवीन वास्तूची खरेदी झाली. फ्लॅट मध्ये प्रथम स्वामी महाराजांचे स्थान निर्माण केले. येथे स्वामी महाराज सदैव माऊली स्वरूप उभे आहेत. त्याच वेळी परमपूजनीय भाऊ महाराजांच्या कृपाशीर्वादानं हे सर्व घडलं म्हणून त्यांच्या पादुका आपल्या नित्य सेवेत असाव्यात या हेतून भाऊ महाराजांची गादी बांधण्यात आली आणि पूजनीय भाऊ महाराजांना यथोचित आमंत्रण देऊन वसईला आणले. फ्लॅटमधील त्यांच्या गादीवर बसवून पाद्यपूजा करण्यात आली आणि आशीर्वाद स्वरूप त्यांनी दिलेल्या पादुका चांदीनी मढवून बोरिवली येथील पादुका स्थानी स्वामींचे अनेक उत्सव साजरे होतात परंतु जयंती उत्सव मात्र साजरा होत नाही. हे जाणून स्वामी महाराजांच्या प्रेरणेनं
स्वामी महाराजांचा जयंती उत्सव आपण वसईला आपल्या घरी करावा असे पाध्ये काका आणि त्यांची पत्नी सौ स्मिता वहिनींनी ठरवले. नवसाला पावणारा उत्सव म्हणून अल्प काळातच ख्याती पावणारा स्वामी महाराजांचा जयंती उत्सव स्वतः स्वामी महाराजच आपल्याकडून करवून घेतात असे पाध्ये काका नम्रपणे सांगतात. आजचा दिवस ध्येय आहे, जे काही उद्दिष्ट आहे आणि ते उद्दिष्ट ते ध्येय साध्य करण्याच्या मागचा जो एक पवित्र तेच म्हणजे ओम सद्गुरु प्रतिष्ठानचं. जसं पादुका स्थान दौलतनगर गोरोली ह्या ठिकाणी आहे, त्याचप्रमाणे खोपोली ह्या ठिकाणीही महाराजांच आणि आणखी दुसरं सिद्ध असं त्यांनी सिद्ध केलेलं स्थान खोपोली या ठिकाणी आहे. बोरोली आणि खोपोली ह्या ठिकाणी सर्व मुळामध्ये 1984 साली दौलतनगर बोरोली ह्या ठिकाणी परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज परम पूज्य नाना महाराज तराणेकर यांच्याच आणि आणखीन प्रेरणेने कृपाशीर्वादाने त्या ठिकाणी पादुकांच्या रूपामध्ये स्थानापन्न झालेले आहे. इतके दिवस इतकी वर्ष ओम सद्गुरु प्रतिष्ठानचे सर्व भक्त महाराजांची पुण्यतिथी महाराजांची गुरु पौर्णिमा आजचा हा जो उत्सव जो सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं आज ही जयंती ही जी आहे ही माझं जे जीवन कार्य मी जे अंगीकारलेलं आहे नव्हे परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या प्रेरणेने केवळ जे काही एक जीवन कार्य माझं चाललेलं जे आहे माझं म्हणण्यापेक्षा जे महाराजांच आहे त्या कार्याचा आजचा हा अतिशय शुभ दिवस आहे. नव्हे त्या कार्याच्या मूळचा स्रोत काय आहे हे जमते जाणून घेण्यासाठी ह्या भागवत प्रबोधनोत्सव जो आहे सद्गुरु सेवा मंडळ वसई ह्या लोकांनी जणू काही मला हा स्रोत कसा आहे हा कळावा आणि त्या स्तोत्राचं ज्ञान जो स्रोत जो आहे तो समजावा आणि इथे आल्यानंतर त्याची भावना निश्चित तऱ्हेने समज होईल ह्याच्यासाठीच जणू काही आजचा हा जयंती उत्सव आहे. मी स्त्रोत जे शब्द वापरतो ते विचारपूर्वक वापरत असतो. मगाशी मी तुम्हाला म्हणलं की इतके वर्ष म्हणजे 12 वर्ष होऊन गेली तरी मूळ स्त्रोत काय आहे ह्याच्याकडे मला खूप वेळ असं वाटायचं की आपण ह्या मूळ स्त्रोताकडे लक्ष द्यावं. पण मूळ स्त्रोताकडे जेव्हा लक्ष द्यावं असं जेव्हा मला वाटायला लागत असे तेव्हा एक लक्षात ठेवा जे निर्गुण म्हणून आहे त्याच्याकडे सहसा मनुष्य वळत नाही परंतु सगुण जे आहे त्याच्याकडे मनुष्य ताबडतोब आकर्षित होतो. तशातलाच काही प्रकार की निर्गुणाकडे एकदम तसं काय द्यायचं मूळ स्त्रोत जो आहे तो काही दिसत नाही आहे आणि म्हणून जे सगुण जे आहे ते आकाराला जे आले आहे ज्यांची जीवनगाथा गायली जाते ज्यांच्या जीवनातले प्रसंग जे आहे ते दिसत आहे ऐकिवात आहे त्या जीवन चरित्रामधले काही समाजामध्ये असलेले घटक सुद्धा आजचा देह रूपामध्ये हयात आहे. मग ते दृश्य रूप जे आहे ते टाकून अदृश्य रूपामध्ये लोकांना काय बरं आनंद वाटणार आणि हा असाच एक विचार मनामध्ये आल्यामुळे आमच्या ह्या ओम सद्गुरु प्रतिष्ठान बोरोली आणि खोपोली ह्या स्थानावरती जयंतीचा उत्सव कधीही साजरा केला गेला नाही आणि याच्यापुढेही साजरा केला जाणार नाही. कारण काय उगीच मग काही लोक आमची असं म्हणतात की हा निघेल ना आपण करावं का जाणलं पाहिजे ना आणि जमलं पण पाहिजे. मग त्याच्यासाठी मी आज का म्हटलं की हा माझ्या जीवन कार्याचा हा अतिशय महत्वाचा पहिलू जो आहे त्याचा जम काही हा उत्सव आहे की इथे आल्यानंतर मला मूळ जे स्रोत जे आहे मूळ
कीर्तन आहे, भजन आहे, पूजन आहे, नाम जप आहे, ह्या माध्यमाची काळ धरावी आणि महाराजांचा स्त्रोत मूळ कसा आहे आणि आज 142 वर्ष होऊन गेली तरी सुद्धा आज महाराजांच आणि आणखी काय आम्ही वाढदिवस ते जणू काही आहेतच नव्हे साक्षात आहे आणि महाराजांचा वाढदिवस हा जयंती प्रभाचा वाढदिवस आहे, तेजाचा वाढदिवस आहे आणि आज या वाढदिवसाच्या निमित्ताने महाराजांचा स्त्रोत जो आहे त्याचं ज्ञान पुन्हा आम्हाला इथे जमलेल्या प्रत्येक भक्ताला मिळावं संगीतातून व्हावी अशी महाराजांची कल्पनेची प्रार्थना क्षमस्व. सी निर्मळ भक्तीमुळे पावन झालेल्या वसईतील पाध्ये काकांच्या निवासातील स्वामी महाराजांच्या स्थानावर जाताच मन शांत होत. यामुळेच या स्थानाचे महात्म्य दिवसेंदिवस वाढत आहे. या स्थानाचे इतर देवस्थानांपेक्षा वेगळे पण हे की येथे दानपेटी नाही. भक्तांसाठी एक विशेष सूचना आपलं लक्ष वेधून घेते, ती म्हणजे कृपया देवापुढे सद्गुरूंपुढे पैसे ठेवू नये. भक्तांनी या स्थानाला एखाद्या गुरुवारी सायंकाळी जरूर भेट द्यावी. सद्गुरु चरणरज पाध्ये काकांनी स्वामी महाराजांकडून झालेल्या दृष्टांतातून महाराजांची दृष्टांत मूर्ती श्री शेखर वेचलेकर या मूर्तीकाराकडून घडवून घेतली. ही उत्सव मूर्ती पूर्ण होताच बाहेर पड अशी स्वामींची आज्ञा पाध्ये काकांना झाल्यानंतर मात्र या उत्सव मूर्ती समवेत भक्त परिवाराच्या भ्रमंतीला सुरुवात झाली. या उत्सव मूर्तीची भ्रमंतीची सुरुवात वसईतील निर्मळ या पवित्र स्थानी असलेल्या जगद्गुरु शंकराचार्यांच्या मठातून झाली. तेथे कोल्हापूरचे करवीर पीठाधीश जगद्गुरु शंकराचार्य विद्याशंकर भारती स्वामी महाराज आले होते. करवीर पीठाधीश उत्सव मूर्ती रूपानं साक्षात महाराजच सामोरे बसले आहेत अशा साक्षात्कारानं भारावून गेले. महाराजांचं सानिध्य लाभल्याच्या अतीव सुखाने त्यांचं मन भरून आलं आणि जगद्गुरूंनी स्वामी महाराजांना साक्षात दंडवत घातलं. पाध्ये काका आणि भक्त परिवाराने महाराजांची आज्ञा शिरसावंद्य मानून या उत्सव मूर्तीसह रथयात्रेतून महाराष्ट्रात विविध ठिकाणी भ्रमण सुरू केले. संपूर्ण महाराष्ट्रात स्वामींची मूर्ती घेऊन फिरणारे ते तो कैद संहिता स्वाहकार.